नमस्कार, ज्योतिषशास्त्राचे अभ्यासक व ज्योतिषशास्त्र प्रेमी यांचे मी डॉक्टर सौ ज्योती जोशी मनापासून स्वागत करते। गेल्या काही भागांपासून आपण अष्टक वर्गाचा अभ्यास करत आहोत। अष्टक वर्ग म्हणजे सोपी सुटसुटीत गणितावर आधारित पद्धत की जिच्या माध्यमातून आपण फलकथनाकडे किंबहुना अचूक फलकथनाकडे पटकन पोहोचतो, कारण तिथे नियम निश्चित ठरलेले असतात। शिवाय तिथे अंक असतात जे कधीच चुकू शकत नाही। त्यानुसारच आपण मागील काही भागांमध्ये क्रिकेट खेळाडूंच्या काही पत्रिका घेतल्या। त्यासाठी आपण साधे सोपे असे तीन नियमसुद्धा अभ्यासलेत। एकाच खेळातील दोन खेळाडूंच्या पत्रिकेचा अभ्यास केला, जेणेकरून त्यातील साम्य आपल्याला सापडू शकेल। एखाद्या विषयाला जेव्हा आपण शास्त्र म्हणतो तर त्यानुसार अनेक पत्रिकांमध्ये शास्त्रातील नियम आपल्याला सापडायला पाहिजे। क्रिकेट या खेळासाठी आपण अष्टक वर्गाचे तीन नियम अभ्यासले। रवीने रवी भिन्नाष्टकात दिलेले बिंदू, मंगळाने मंगळ भिन्नाष्टकात दिलेले बिंदू आणि सर्वाष्टक वर्गात मिळालेले, ज्यात प्रथम तृतीय षष्टम दशम आणि लाभ अशा पाच स्थानांना या तीन ठिकाणी मिळालेले बिंदू जर योग्य असतील तर असा जातक क्रिकेट या खेळात यशस्वी होत असतो। आपण मागे अभ्यास करून आकडेवारी देखील काढली होती। त्यात प्रथम तृतीय षष्टम दशम आणि एकादश या स्थानांना मिळून सर्वाष्टक वर्गात 140 पेक्षा जास्त गुण हवेत। तसेच रवी भिन्नाष्टकात याच पाच स्थानांमध्ये किमान 20 बिंदू हवेत आणि मंगळ भिन्नाष्टकात या पाच स्थानांना कमीत कमी 18 बिंदू हवेत। हे तीन नियम आपण काढले। सातत्याने हे नियम आपण वेगवेगळ्या पत्रिकांना लावून बघितले। किंबहुना मी सर्व अभ्यासकांना सांगेल की तुमच्या माहितीत जे जे खेळाडू आहे त्यांच्या पत्रिकांना हे तीन नियम लावून बघा। जर सर्वांनी मिळून हे कार्य केलं तर आपण हजारो पत्रिका काढून त्या प्रत्येक पत्रिकेची या नियमाद्वारे पडताळणी करून नियमांची सिद्धता तपासू शकतो। कारण या प्रकारचे कार्य जेव्हा करायचे असतात तेव्हा एक व्यक्ती हे कार्य करू शकत नाही, त्यासाठी सांघिक प्रयत्न लागतात। आजचा व्हिडिओ पाहून झाल्यावर प्रत्येक अभ्यासकाने किमान 5 ते 10 विविध खेळातील खेळाडूंच्या पत्रिका घ्याव्यात। या तीन नियमाद्वारे पत्रिका पडताळून पाहाव्यात। आपल्याला कमीत कमी 80 ते 90% जर रिझल्ट मिळत असतील तर आपण ठोसपणे म्हणू शकतो की हो, आपण योग्य निर्णयापर्यंत पोहोचत आहोत। आज आपण अभ्यासासाठी पुन्हा क्रिकेटमधीलच खेळाडू घेतलेले आहेत। अगोदर आपण दोन खेळाडू घेतलेले होते, त्यांच्या पत्रिकेचा सखोल असा अभ्यास केला। आज आपण नवीन दोन खेळाडू घेणार आहोत, जेणेकरून आपले हे तीन नियम सर्वांच्या पत्रिकेत लागू होतात का हे आपल्याला बघता येईल। हे नियम सिद्ध होत असतील तर आपण त्याला शास्त्राची सिद्धता झाली असं म्हणत असतो। जर ते नियम सिद्ध होत नसले तर शास्त्राचा पुन्हा एकदा अभ्यास करायला हवा, कारण आपल्या अभ्यासात काहीतरी उणीव राहिली असेल किंवा आपले नियम चुकत असतील, त्यामुळे नवीन नियमांचा शोध आपल्याला घ्यावा लागेल। कारण आपण ज्या खेळाडूंच्या पत्रिकेचा अभ्यास करणार आहोत ते तर यशस्वी झालेले आहेत। क्रिकेटर म्हणून त्यांनी नावलौकिक कमवलं आहे, ते यशस्वी झालेत म्हणजे त्यांच्या पत्रिका आपण आता घेऊया। ज्योतिषशास्त्रातील नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व क्लिक करा आणि ॲस्ट्रॉलॉजर डॉक्टर ज्योती जोशी ॲप डाउनलोड करा। मुद्दामच आपण वेगवेगळ्या काळातील खेळाडूंच्या पत्रिका अभ्यासासाठी घेतल्या आहेत। ज्याप्रमाणे अगोदर आपण सुनील गावस्कर, कपिल देव यांच्या पत्रिकेचा अभ्यास केला, आज क्रिकेटमधील मास्टर म्हणून संपूर्ण जगात ओळखले जाणारे सर डॉन ब्रॅडमन यांच्या पत्रिकेचा आपण अभ्यास करणार आहोत। त्यांची पत्रिका माझ्यासमोर आहे, धनु लग्नाची ही पत्रिका। धनु लग्नामध्ये आपण नेहमी पाहतो
की खेळाडूसाठी महत्त्वपूर्ण ग्रह म्हणजे रवी, मंगळ आणि राहू. सर डॉन ब्रॅडमन यांच्या पत्रिकेत रवी आणि मंगळ हे दोन ग्रह भाग्यस्थानात सिंहेचे आहेत. अर्थातच वैदिक पद्धतीनुसार हे दोन्ही ग्रह बलशाली आहेत. तसेच खेळासाठी म्हणून आपण जे तृतीय स्थान पाहतो तर तृतीयेश चतुर्थात आहे, म्हणजे तो केंद्रात गेलेला आहे आणि चतुर्थेश भाग्यात गेलेला आहे. एकंदरीत खूप सुंदर अशी ग्रहस्थिती त्यांना लाभलेली आहे. अष्टकवर्गांच्या नियमानुसार जेव्हा या पत्रिकेकडे पाहतो तेव्हा प्रथम, तृतीय, षष्टम, दशम आणि एकादश या पाच स्थानांना मिळून असलेले बिंदू म्हणजे प्रथमात 27, तृतीयेत 23, षष्टात जिथून स्पर्धेतील यश दिसतं तिथे 36, दशमात 25 आणि लाभात 32 असे घवघवीत त्यांना 143 बिंदू प्राप्त झालेले आहेत. नियमानुसार या पाच स्थानांमध्ये किमान 140 बिंदू अपेक्षित असतात, त्यांना 143 बिंदू प्राप्त झाले आहेत. रवी भिन्नाष्टकाचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा प्रथमात 4, तृतीयेत 3, षष्टाला 6, दशमात 4 आणि लाभात 4 असे एकूण 21 बिंदू त्यांना या पाच स्थानांमध्ये प्राप्त झाले. नियमाप्रमाणे किमान 20 बिंदू प्राप्त झाले पाहिजेत, त्यांना त्यापेक्षा एक जास्त म्हणजे 21 बिंदू प्राप्त झाले आहेत. याच पद्धतीने मंगळ भिन्नाष्टक जेव्हा आपण बघतो तेव्हा प्रथमात 4, तृतीयेत 2, षष्टात 5, दशमात 3 आणि लाभात 5 असे एकूण 19 बिंदू प्राप्त झाले आहे. खरं तर नियमानुसार मंगळ भिन्नाष्टकामध्ये 18 बिंदू मिळणं अपेक्षित असतात, येथेही त्यांना त्यापेक्षा जास्त म्हणजे 19 बिंदू प्राप्त झाले आहेत. थोडक्यात या पत्रिकेत अष्टकवर्गातील आपले 3 नियम सिद्ध होत आहे. 5 स्थानांमध्ये 140 जास्त बिंदू, रवी भिन्नाष्टकात 21 आणि मंगळ भिन्नाष्टकात 20 बिंदू प्राप्त झाल्यामुळे आपण म्हणू शकतो की सर डॉन ब्रॅडमन हे एक यशस्वी खेळाडू म्हणून लौकिकास प्राप्त होऊ शकले आहेत. यानंतर आपण अशा खेळाडूची पत्रिका बघणार आहोत ज्याला आपल्या देशात क्रिकेटचा देव म्हटलं जातं. तो खेळाडू म्हणजे जगभरातील युवा क्रिकेटरांसाठी आदर्श असलेला भारतरत्न सचिन तेंडुलकर. विक्रम म्हणून, वीर म्हणून सचिनचा नाव लौकिक आहे. अनेक असे जागतिक विक्रम त्याने प्रस्थापित केले आहेत की त्या विक्रमाच्या जवळपास देखील अजूनपर्यंत कोणीही पोहोचलेलं नाही. शतकांचे शतक करणारा तो जगातील एकमेव खेळाडू आहे. म्हणूनच निवृत्त झाल्यानंतरही क्रिकेटप्रेमींच्या मनात अजूनही सचिनचं स्थान अबाधित आहे. अशा सचिनची पत्रिका माझ्यासमोर आहे. खेळासाठी आपण रवी, मंगळ या ग्रहांना महत्त्वपूर्ण मानतो. सचिनच्या पत्रिकेमध्ये रवी ग्रह उच्चीचा असून तो भाग्यस्थानात आहे, तसंच मंगळ देखील उच्चीचा असून तो षष्ठ स्थानात विराजमान आहे. राहू हा ग्रह पंचमात धनुराशीचा आहे. एकंदरीतच आपल्याला अपेक्षित असलेली ग्रहस्थिती या पत्रिकेत आहे. सिंह लग्नाची ही पत्रिका असून लग्नेश स्वतः उठून भाग्यात आलेला आहे. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार असा जातक भाग्य घेऊन जन्माला आलेला असतो. म्हणून सचिनला आपल्या संपूर्ण कारकिर्दीत भाग्याची, कर्तृत्वाची पुरेपूर साथ लाभली. आता आपण ही पत्रिका आपल्या अष्टकवर्गाच्या 3 नियमानुसार बघूया. त्यानुसार प्रथम स्थानाला 31, तृतीयेला 33, षष्टाला 34, दशमाला 31 आणि लाभाला 26 असे बिंदू प्राप्त झाले आहे. या सर्व बिंदूची एकत्रित बेरीज केली असता ती 155 एवढी घवघवीत येते. नियमानुसार फक्त 140 बिंदू आपल्याला अपेक्षित असतात आणि इथे 155 बिंदू प्राप्त झालेले आहे, त्यामुळे आपला पहिला नियम इथे सिद्ध होत आहे. आता दुसऱ्या नियमाची पडताळणी म्हणून रवी भिन्नाष्टक आपण पाहूया. त्यानुसार रवी भिन्नाष्टकात प्रथम स्थानात 3, तृतीयेला 5, षष्टाला 5, दशमाला 6 आणि लाभाला 3 एवढे बिंदू प्राप्त झाले.
म्हणजे एकूण 22 बिंदू रवी भिन्नाष्टकात प्राप्त झाले आहेत. आपल्याला किमान 20 बिंदू अपेक्षित असतात. थोडक्यात 22 बिंदू प्राप्त झाल्यामुळे आपला दुसरा नियम देखील सिद्ध होत आहे. आता तिसऱ्या नियमाची पडताळणी म्हणून आपण मंगळ भिन्नाष्टक पाहूया. त्यानुसार प्रथम स्थानात जे त्यांच्या कर्तृत्वाचं स्थान आहे तिथे भाग्येशाने 5 बिंदू दिले आहेत. तृतीय स्थानात 4, षष्ठ स्थानात पुन्हा 5, दशमात 4, लाभात 3 बिंदू प्राप्त झाले आहे. म्हणजे एकूण 21 बिंदू मंगळ भिन्नाष्टकात प्राप्त झाले आहेत. आपल्या नियमानुसार 18 बिंदू मिळणं अपेक्षित असतात. येथे 21 बिंदू प्राप्त झाल्यामुळे आपला तिसरा नियम देखील सिद्ध होत आहे. थोडक्यात 5 स्थानांना किमान 140 बिंदू हवे तर तिथे तब्बल 155 बिंदू आहे. रवी भिन्नाष्टकात 20 बिंदू हवे तर 22 आहेत आणि मंगळ भिन्नाष्टकात किमान 18 बिंदू हवे तर तिथे 21 बिंदू आहे. ग्रहांचं हे पाठबळ मिळाल्यामुळे किंवा अष्टक वर्गात मिळालेल्या बिंदूमुळेच सचिन तेंडुलकर आज क्रिकेटर म्हणून घडू शकले असं आपल्याला म्हणता येईल. आजच्या भागात एवढी माहिती पुरेशी आहे म्हणून आता आपण थांबूया. पुढील भागात आपण अजून 3 जगप्रसिद्ध क्रिकेटपटूंच्या पत्रिकेचा अभ्यास करणार आहोत. आपले 3 नियम त्यांच्या पत्रिकेत पडताळून बघणार आहोत. तुम्ही देखील विविध पत्रिकांचा अभ्यास करा आणि कमेंट बॉक्समध्ये आपला अनुभव मला अवश्य कळवा. YouTube कार्यप्रणाली ही मुख्यतः चॅनलला लाईक सबस्क्राईब यावर चालते. म्हणून प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब द चॅनल आणि हो बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद. शुभम भवतु.